मनोज तू असा संपर्कात राहा, तिकडे पुण्याहून अद्वैत मेहता सुद्धा आपल्या सोबत आहेतच. विजय देसाई आमचे प्रतिनिधी वसईहून आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आता बोलूया. विजय, आता मोस्टली ऑफिसेस म्हणजे कार्यालय सुरू झालेली आहेत, त्यामुळे महिलांना आपल्या ऑफिसेस पर्यंत पोहोचणं आता अनिवार्य झालेलं आहे. मग अशा वेळेला वसई विरार मधून एखाद्या महिलेला जर मुंबईला आपल्या ऑफिससाठी पोहोचायचं असेल तर तिने 3-3, 5-5 तास प्रवास करणं आता तिला करावा लागतो आहे, कारण लोकल सेवा नाहीये. निदान ती लोकलने 1-1.25 तासात तरी पोहोचू शकते. अशा सगळ्या वसई आणि विरारच्या महिलांचं नेमकं म्हणणं काय आहे? म्हणजे आता असं म्हणायची वेळ आली आहे की गर्दी परवडली पण बस आणि एसटीचा प्रवास नको. सुवर्णा बरोबर आहे. या ठिकाणी वसई विरार नालासोपारा मीरा भाईंदर या ठिकाणी आपण पाहिलं तर आताची काल एक सोशल मीडियावरती एक पत्र व्हायरल झालं होतं आणि या पत्रामध्ये सांगितलं होतं की महिलांसाठी नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी लोकल सेवा सुरू केली झाली आणि त्याचा वेळ जो आहे 11 ते 3 असा ठेवण्यात आलेला आहे आणि हा जो मेसेज आहे तो सगळीकडे व्हायरल झाला. त्याच्यामुळे सकाळपासून महिलांच्या मध्ये मोठी प्रचंड उत्सुकता होती आणि एक समाधान वाटत होतं. प्रत्येक महिला येऊन या ठिकाणी पोलिसांना विचारत आहे, परंतु या ठिकाणी जेव्हा पोलीस या ठिकाणी विरार स्टेशनला आल्यानंतर त्यांची निराशा झालेली आहे. या वसई विरारमध्ये जे जो लोक राहतात ते मध्यमवर्गीय लोक आहेत, महिला ज्या आहेत मध्यमवर्गीय. वसईनं जर आपल्याला मुंबईला जायचं असेल तर नालासोपाऱ्याचा एसटी डेपो आहे, तिथे जावं लागतं. एसटीचा प्रवास परवडत नाही, कारण मुंबई अहमदाबाद महामार्ग जो आहे तो त्यावरती मोठी वाहतूक कोंडी असते. 4-4, 5-5 तास या वाहतूक कोंडीत जातात, मग ते कामावर पोहोचेपर्यंत त्यांना उशीर होतो, त्यामुळे लेट मार्क लागतं आणि त्यामुळे त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेचे इथल्या महिलांचं असं म्हणणं आहे, जर तुम्ही 11 ते 3 कशाला आम्हाला जर तुम्हाला जर खरोखरच गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही सकाळी जर आम्ही सकाळच्या कामावर जर आम्ही जातो तो टायमिंग तिकडे आम्हाला द्या, तरच आमचा त्याचा फायदा होईल. नाहीतर 11 ते 3 कोणाच्या फायद्याची आहे आणि काय चालू करताय तर त्याविषयी करूच नका. तुम्हाला जर करायचंच असेल तर सकाळच्या ट्रेन सोडा आणि जर तुम्ही मेट्रो सुरू करा. म्हणजे आपला मुद्दा लक्षात आला, महिलांचं असं म्हणणं आहे की सकाळी ऑफिसला जाण्याची जी वेळ असते आणि ऑफिसमधून निघण्याची जी संध्याकाळची वेळ असते त्यावेळी प्रामुख्यानं लोकल सेवा महिलांकरता सुरू राहिली पाहिजे, तरच फायदा होऊ शकेल. अगदी बरोबर. पण ही जी वेळ सुवर्णा त्यांनी खर तर काल जाहीर केली त्या वेळेत सुद्धा अनेकांमध्ये संभ्रम होते, अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अर्थात आपण या सगळ्याविषयी बोलूया या वृत्त मालिकेमध्ये. लोकल आमची हक्काची या माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. पहा फक्त News18 लोकमत.